विठू माऊलीचा गजर म्हणजे राजधानी दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला आज दुर्दैवानं हिंसाचाराचं गालबोट लागलं. गेले 62 दिवस शांततेत आंदोलन करणारे शेतकरी अचानक आक्रमक झाले. दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं पाहूया हा खास रिपोर्ट. शेतकरी आंदोलनाला का लागलं हिंसक वळण? दिल्लीतल्या हिंसेमागे कुणाचा हात? आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यात शेतकरी नेते अपयशी? यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत दुर्दैवी चित्र दिसलं. ज्या राजपथावर जय जवान जय किसानचे नारे घुमतात, भारतीय लष्कराचं सामर्थ्य दिसतं, भारतीय संस्कृतीचं दर्शन घडतं, तिथून अवघ्या काही अंतरावर शेतकऱ्यांचा हिंसक उद्रेक बघायला मिळाला. दिल्ली पोलिसांनीही राजपथावरचा प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर काही अटीशर्तींसह शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिली. पण त्याआधीच शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स हटवत दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला आणि वातावरण चिघळलं. आक्रमक शेतकऱ्यांनी हातात नंग्या तलवारी घेऊन दांडपट्टे फिरवत धुडगूस घातला. थेट पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्नही केला. यावेळी एक ट्रॅक्टर उलटल्यानं तो चालवणाऱ्या आंदोलकाचा मृत्यू झाला. या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरूच होती. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार तसंच अश्रुधुराचा वापरही केला. देशाच्या एकात्मतेचं प्रतीक असलेल्या लाल किल्ल्यावर आंदोलकांनी हल्लाबोल केला. ज्या ध्वजस्तंभावर 15 ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात त्यावर चढून शेतकऱ्यांनी आपला निषेधाचा झेंडा फडकवला. तब्बल 90 मिनिटं हा धुडगूस सुरू होता. दुर्दैवाची बाब म्हणजे हा सगळा हिंसाचार घडला तो भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच. दिल्लीच्या रस्त्यावर हिंसा घडवणारे लोक शेतकरी नाहीत असं सांगत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी हात झटकले. मग या हिंसेमागे नेमका कुणाचा हात होता असा सवाल आता उपस्थित होतोय. नाही नाही कोई हात मन ले रहा, सब हमारे शांतिपूर्ण तरीके से लोग जा रहे हैं और जो लोग जा रहे हैं वे शांतिपूर्ण से जहां जा रहे हैं वहां से जो राइट को रास्ते जाते हैं वे उनके गांव को तरफ को रास्ते जाते हैं. पुलिस प्रशासन को डायरेक्शन दे वे वहां से वापसी जा रहे हैं. या हिंसाचारानंतर गृह खात्यानं सिंघू गाजीपूर टिकरी बॉर्डर या भागातील इंटरनेट सेवा बंद केली. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रो बंद करण्यात आली. हिंसक उद्रेकानंतर दिल्लीतल्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीही बघायला मिळाली. या सगळ्या गदारोळाचे राजकीय पडसादही उमटले. हिंसा हे कोणत्याही समस्येवरचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो, नुकसान देशाचं होतंय. देशहितासाठी कृषीविरोधी कायदे रद्द करा अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून केली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अगर किसी और पार्टी की सरकार होती या किसी और राज्य में हो जाता तो सरकार का इस्तीफा मांगा जाता. आज जो कानून व्यवस्था खत्म हो गई दिल्ली में कुछ समय के लिए, आज भी चल रहा है, अभी भी चल रहा है, तो सरकार के लोग और जिस पार्टी की सरकार है उनके नेता अब किसका इस्तीफा मांगे. या देशामध्ये कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, वंशाचा असेल, पक्षाचा असेल, या हिंसेचा निंदा केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांना भ्रमित करत, त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करत, ज्या कायद्याला माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 2 वर्ष स्थगिती देण्याचा निर्णय केला, सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे, तरी सुद्धा या पद्धतीची घटना होणं याचा अर्थ एक मोठं षडयंत्र आहे. प्रजासत्ताक दिनालाच हा सगळा हिंसक प्रकार घडल्यानं जगभरात देशाची शोभा झाली आहे. शांततेत ट्रॅक्टर रॅली काढण्याचं आश्वासन देणाऱ्या शेतकरी संघटनांना आता हिंसा का घडली याचं सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे. शेतकरी संघटनाकडून आरोप होतोय सरकारच्या चुकीमुळेच हिंसा भडकलेली आहे. परंतु आता जर ट्रॅक्टर रॅलीमध्ये इतर घटक सहभागी झालेत आणि त्यामुळं हिंसा भडकली असेल तर मग ही जबाबदारी नेमकी कोणाची? शेतकरी संघटनांच्या आणि शेतकरी नेत्यांच्या हातातून आता आंदोलन
सुटलंय का हा प्रश्न निर्माण झालाय. कॅमेरामॅन राजेश सह रामराय शिंदे, झी मीडिया, दिल्ली. छत्रपतींचा विचार म्हणजे